Hello everyone. Now we start media planning and management. You see here index, meaning of media and feature of media. Then meaning of media planning, scope of media planning elements, role of media in business, media planning process, impact of marketing objective on media planning. Factor influencing media planning decisions, role and importance of media in consumer buying decision, and role of media planner. First one, meaning of media and features of media. What is the meaning of media? The term media is a plural of the singular word medium. Media means instrument or tools used for advertisement. Media exists primarily to deliver message content. That one, entertainment, information, and advertisement to a vast audience. Media means the different tools through which the advertiser communicates his advertising message to the consumer. There are different media of advertising like newspaper, magazines, radio, television, cinema, etc., etc. Each media has its own merits and demerits. First one, what is meant by medium? अभी मीडियम को क्या बोलते हैं, जैसे हम हिंदी में या मराठी में उसको एक माध्यम बोलते हैं। मीडियम मीन्स माध्यम। माध्यम यानी कि क्या, जो एक दूसरे को हमें कनेक्ट करता है उसे कहा जाता है माध्यम, या फिर उसको सोर्स कहा जाता है, या फिर उसको वाया बोलते हैं हम, या फिर थ्रू बोलते हैं, मीडिया थ्रू। जैसे कि अगर आप लोग अभी हम लोग बात कर रहे हैं, मैं आपसे बात कर रहा हूँ, आप वहां पे बैठ के सुन रहे हैं, जो भी हम लोग बात कर रहे हो किसके थ्रू कर रहे हैं, तो है हमारा लैपटॉप या फिर जूम ऐप। तो हमारा मीडियम क्या हुआ, जूम ऐप या फिर हमारा लैपटॉप। सो हमारा जूम ऐप या फिर ये जो लैपटॉप है, एक काम क्या कर रहा है, ये एक मीडियम का काम कर रहा है। सो मीडियम ये रहा एक सिंगुलर वर्ब फॉर्म। देन इसका प्लूरल फॉर्म आता है मीडिया। मीडिया मीन्स व्हाट, तो मीडिया का मतलब है एडवर्टाइजमेंट के लिए जो भी मीडियम यूज किया जाता है उसको कहा जाता है मीडिया। फिर आप लोग को, सब लोग को पता है कि एडवर्टाइजमेंट किसके थ्रू की जाती है, तो एडवर्टाइजमेंट की जाती है न्यूज़पेपर के थ्रू, मैगजीन्स के थ्रू, रेडियो के थ्रू, टेलीविजन के थ्रू, सिनेमा थ्रू, या फिर अभी जो नया हमारा चल रहा है सोशल मीडिया, सोशल मीडिया के थ्रू। फिर सोशल मीडिया में आता है क्या, तो सोशल मीडिया में आता है एक तो व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर, इंस्टा, ये सब कुछ है, ये सब है सोशल मीडिया में। एक और नया ट्रेंड चालू है, वो है गेमिंग। अभी गेमिंग का यूज भी हम लोग, जैसे कि आप लोग पबजी खेलते हो या फिर कोई भी गेम खेलते हो, उसके बीच में जो एडवर्टाइजमेंट आते हैं वो कहाँ से आते हैं, तो गेमिंग का भी अभी यूज मीडिया के लिए यहाँ पे किया जाता है। सो नेक्स्ट वन हम देखते हैं फीचर्स ऑफ मीडिया। फीचर्स ऑफ मीडिया फाइव टाइप्स के फीचर्स है। फर्स्ट वन है मीनिंग। अभी मीनिंग तो हम लोगों ने देखा है, मीनिंग क्या बोला था मैंने आपको, सो हमारा मीनिंग है द टर्म मीडिया इज अ प्लूरल ऑफ द सिंगुलर वर्ड मीडियम। मीडिया एग्जिस्ट प्राइमरीली टू डिलीवर मैसेज कंटेंट टू अ वास्ट ऑडियंस। वास्ट ऑडियंस यानी कि उसको हम लोग क्या बोलते हैं, तो उसको एक जो हमारा टारगेटेड ऑडियंस है उसको कहा जाता है वास्ट ऑडियंस। इसमें सेकेंड वन है फीचर्स में टाइप्स। अभी टाइप्स कौन कौन से आते हैं, ये जो टाइप्स रहती है मीडिया के, इसको ही हम लोग आगे जाके बोलेंगे मीडिया मिक्स। फिर इसमें टाइप्स कौन से हैं, तो टाइप्स है यहाँ पे प्रिंट मीडिया, टेलीविजन मीडिया, रेडियो मीडिया, ये सब कुछ जो है ये टाइप्स, इसको हम लोग आगे हमारे इस मीडिया प्लानिंग में इसको कहा जाता है मीडिया मिक्स। देन आते हैं मेरिट्स एंड डीमेरिट्स। अभी मैंने बोला जैसे कि अपने हर एक मीडिया टाइप्स के या फिर मीडिया मिक्स का एक अपना अपना मेरिट्स डीमेरिट्स है। इसमें फर्स्ट वन आता है, सपोज अभी प्रिंट मीडिया लिया, तो प्रिंट मीडिया के जो मेरिट्स रहेंगे शायद वही मेरिट्स हमारे फिर अपना ने जो टेलीविजन मीडिया है, रेडियो मीडिया है, उसके हो नहीं सकते, क्योंकि हर एक के अपने अपने मेरिट्स डीमेरिट्स अलग है। जैसे कि प्रिंट मीडिया में जो पेपर यूज होता है वो लो क्वालिटी का रहता है, वही अगर टेलीविजन मीडिया में जाओ तो वहां पे पेपर यूज नहीं होता है, सो वहां पे हम बोल नहीं सकते कि ये मेरिट सेम हो सकते हैं। सो इसलिए यहाँ पे कहा गया है कि मेरिट्स और डिमेरिट जो है हर एक मीडिया के अपने अलग अलग मेरिट्स डिमेरिट्स है। उसके बाद आता है फैक्टर्स। फैक्टर्स यानी कि क्या, फैक्टर्स यानी कि जो भी हम एडवर्टाइजमेंट करने वाले हैं, सो हमारा प्रोडक्ट कौन सा है, नेचर ऑफ प्रोडक्ट, नेचर एंड साइज ऑफ द मार्केट, एडवर्टाइजिंग ऑब्जेक्टिव, टाइप्स ऑफ ऑडियंस,
उसके बाद है टाइप्स ऑफ मैसेज, सर्कुलेशन ऑफ मीडिया, कॉस्ट ऑफ मीडिया, मीडिया यूज बाय कॉम्पिटिटर्स। सो यहाँ पे आता है क्या, फर्स्ट वन नेचर ऑफ प्रोडक्ट, आपका प्रोडक्ट किस तरह का है, उसका हमारे जो क्लाइंट है या फिर कस्टमर्स है उनको उसका फायदा क्या है। उसके बाद आता है नेचर एंड साइज ऑफ द मार्केट, आप कौन से मार्केट में उसको यूज करना चाहते हो, लोकल मार्केट में यूज करना चाहते हो या फिर डिस्ट्रिक्ट लेवल पे यूज करना चाहते हो, स्टेट लेवल पे यूज करना चाहते हो या फिर आप वर्ल्ड वाइड यूज करना चाहते हो। सो आपका मार्केट कितना बड़ा होना चाहिए, इसके हिसाब से फिर एडवर्टाइजमेंट रहती है। देन आता है एडवर्टाइजिंग ऑब्जेक्टिव, हर एक कंपनी के अपने अपने सेलिंग या एडवर्टाइजमेंट के अलग अलग ऑब्जेक्टिव्स रहते हैं। सो उस ऑब्जेक्टिव को यहाँ पे सामने रखकर ही हमारा मीडिया प्लान किया जाता है। उसके बाद है टाइप्स ऑफ मैसेज, टाइप्स ऑफ मैसेज बहुत इंपॉर्टेंट है मीडिया प्लानिंग में, क्योंकि हमारा मैसेज जो है वो ऐसा होना चाहिए कि उस मैसेज की वजह से सामने वाला जो कस्टमर है वो हमारे तरफ अट्रैक्ट होना चाहिए। सो हमारा जो मैसेज जो है वो ज्यादा अट्रैक्टिव होना चाहिए, जिस कारण क्लाइंट जो है उसका उसको हम फोकस कर सके। उसके बाद है कॉस्ट ऑफ मीडिया, अभी ये भी बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि हमारे बजट के हिसाब से हम मीडिया चूज करते हैं। बजट कितना है, सपोज हमारे पास अभी है, हमने एडवर्टाइजमेंट के लिए अपना एक बजट बनाया, लेकिन उस बजट में हमारा टेलीविजन मीडिया नहीं बैठ रहा है, तो उस इसलिए हम एडवर्टाइजमेंट नहीं करेंगे क्या, वैसे नहीं होता है, क्योंकि जब भी हमारा बजट रहेगा उस हिसाब से हम अपना एडवर्टाइजमेंट करेंगे। जैसे कि अगर हमारे पास 20 रुपीज है या सॉरी 20,000 20,000 में हम प्रिंट मीडिया थ्रू अच्छे एडवर्टाइजमेंट कर सकते हैं, सो इस उस वक्त हम टेलीविजन मीडिया के बारे में सोचेंगे नहीं, क्योंकि हमारा बजट उतना नहीं बैठ रहा है। सो यहाँ पे जो दिया गया मीडिया कॉस्ट ऑफ द मीडिया। देन आता है मीडिया यूज बाय द कॉम्पिटिटर्स, आता या ठिकाणी मीडिया यूज बाय द कॉम्पिटिटर्स हे पण तितकंच महत्वाचं आहे, कारण कॉम्पिटिटर्स कोणता मीडिया यूज करतो त्याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे। आता कॉम्पिटिटर्स जर टेलिव्हिजन मीडियाचा यूज करत असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही कोणता तरी पॅम्पलेट वगैरे नेऊन घरी वाटताय, तर कॉम्पिटिटरचा जेवढा इम्पॅक्ट तुमच्या कस्टमर्सवरती पडेल तितकाच इम्पॅक्ट तुमचा पडेल याची गॅरंटी नाही। त्यामुळे कॉम्पिटिटर तुमचा कोणता मीडिया यूज करतोय त्या पद्धतीनेच तुम्हाला मीडिया यूज करायला लागेल, तर तुम्ही मार्केटमध्ये कॉम्पिटिटरच्या समोर टिकू शकताय। म्हणून इथे म्हटलंय मीडिया यूज बाय कॉम्पिटिटर। देन फिफ्थ वन आहे डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑफ मीडिया। डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑफ मीडिया में क्या होता है, मीडिया हैज डिफरंट ऍस्पेक्ट्स लाइक मीडिया प्लॅनिंग, मीडिया शेड्युलिंग, मीडिया रिसर्च, मीडिया रिलेशन। आता कोणताही मीडिया चूज करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीडिया प्लॅनिंग। मीडिया प्लॅनिंग कोण करतं, आता मीडिया प्लॅनिंग हा जो पार्ट आहे हा सुरू करण्याच्या आधी एक तुम्हाला सांगतो, मीडिया प्लॅनिंग ही कोणतीही ऑर्गनायझेशन स्वतः करत नाही, म्हणजे प्रोडक्ट बनवणारी कोणतीही कोणतीही ऑर्गनायझेशन स्वतः मीडिया प्लॅनिंग करत नाही, तर मीडिया प्लॅनिंग करण्यासाठी एक थर्ड पार्टी असते जी की त्यांना आपण मीडिया कंपनी म्हणतो किंवा मीडिया ऑर्गनायझेशन म्हणतो। बऱ्याचशा ज्या आपल्या कंपनी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्या काय करतात, त्या मीडिया कंपनीकडे मीडिया कंपनीकडे कॉन्ट्रॅक्ट देतात त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट बनवण्यासाठी, आणि ही मीडिया कंपनी तुमचं मीडिया प्लॅनिंग करते, आणि ज्या वेळेला मीडिया कंपनी मीडिया प्लॅनिंग करते त्यानंतर मग कोणत्या चॅनलला द्यायचं, त्याच्यानंतर कोणतं व्हेकल यूज करायचं, हे सगळं व्हेकल यूज करायचं हे सगळं कोण बघतं, तर ती मीडिया कंपनी। मग या मीडिया कंपनीकडे ज्या वेळेला आपण कॉन्ट्रॅक्ट देतो किंवा त्यावेळेस आपण त्यांच्यासोबत काय डिस्कस, ती जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते त्याचे बेसिक ऑब्जेक्टिव असतात की सेल्स वाढला पाहिजे, दुसरं म्हणजे ब्रँडचं मार्केटमध्ये नाव झालं पाहिजे, आणि त्यासोबत महत्वाचं असतं की त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा बजेट किती आहे, हे सगळं बनवून ते देतात त्या मीडिया कंपनीकडे। आणि ह्या सगळ्याला समोर ठेवून तुमचं ऑब्जेक्टिव्ह, तुमचं ऍडव्हर्टाइजमेंट ऑब्जेक्टिव्ह, तुमचं बजेट, त्याच्यानंतर तुम्हाला काय त्याच्याकडून अपेक्षित आहे, सगळं त्यांच्या समोर ठेवल्याच्यानंतर ते त्यातून ठरवतात की मीडिया प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचं। मग मीडिया प्लॅनिंग करायचं तुमचा बजेट सपोज आहे, त्या बजेटनुसार ते ठरवणार की कोणता मीडिया तुम्हाला सुटेबल आहे, मग त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया यूज करायचा, ऍडव्हर्टाइज, त्याच्यानंतर तुमचा रेडिओ मीडिया यूज करायचा की टेलिव्हिजन मीडिया यूज करायचा, हे कोण ठरवतं, ते मीडिया प्लॅनर ठरवतात। आणि मग ते ठरवल्याच्या नंतर तुमच्या ऑब्जेक्टिव्ह कोणत्या मीडियाला मीडिया थ्रू तुम्ही गेल्याच्यानंतर तुमचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते सॅटिस्फाय होतील, मग ते त्या पद्धतीने ते शेड्यूल तयार करतात।
आणि हे शेड्यूल तयार केल्याच्या नंतर आता शेड्यूल तयार झालं, मीडिया तयार झाला, आता हे शेड्यूल तयार झाल्याच्या नंतर शेड्यूल रन कसं करायचं? तर शेड्यूल रन करण्यासाठी कोणत्या मार्केटमध्ये हे जास्त म्हणजे जास्त चांगल्या पद्धतीने राहून होऊ शकतं, त्यासाठी त्या मीडिया कंपनीला पहिला मीडिया रिसर्च करावा लागतो की कोणतं मार्केट ह्याच्यासाठी सुटेबल आहे आणि कोणत्या मार्केटमध्ये कोणता मीडिया जास्त यूज होतो, त्यानुसार मीडिया मिक्स मधला कोणता मीडिया आपण इथे यूज करू शकतो. ह्या मीडिया रिसर्चच्या नंतर मग आपल्या त्या मीडियाचं रिलेशन तुमच्याशी, त्या मीडिया ऑर्गनायझेशनचे आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे रिलेशन कसे मेंटेन राहतील, या सगळ्याचा विचार करून मग ते त्यांचा मीडिया रन करतात. त्यालाच आपण म्हणतो डिफरंट ऍस्पेक्ट ऑफ मीडिया. देन येतं मिनिंग ऑफ मीडिया प्लॅनिंग. व्हॉट इज मीन बाय मीडिया प्लॅनिंग? द मीडिया स्ट्रॅटेजी ब्रिंग्स टुगेदर ऑल द बिल्डिंग ब्लॉक्स, टार्गेट मार्केट, मार्केट, मीडिया वेट्स, मीडिया मिक्स अँड शेड्युलिंग. इट इज द मीडिया स्ट्रॅटेजी दॅट डिसाइड विच गोल्स कुड बी कॉम्प्रोमाइज अँड विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट प्रायोरिटीज. मीडिया स्ट्रॅटेजी सेट्स गाइडलाइन्स टू हेल्प सिलेक्शन फ्रॉम द मल्टीपल प्लॅन ऑप्शन्स. सो द मीडिया प्लॅन इज रिअली द एक्झिक्युशन ऑफ द मीडिया स्ट्रॅटेजी. आत्ताच मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे मीडिया प्लॅनिंग म्हणजे काय, तर फर्स्ट वन तुम्ही तुमचा ऑब्जेक्टिव्ह तयार करा, देन सेकंड वन तुम्ही त्या पद्धतीने तुमचं शेड्युलिंग तयार करणं, आणि शेड्यूल झाल्याच्या नंतर तुम्ही तो रन कसा करणार, या सगळ्याच एक प्रॉपर प्लॅनिंग म्हणजेच तुमचं मीडिया प्लॅनिंग. देन नेक्स्ट वन बेटा देन नेक्स्ट वन स्कोप ऑफ मीडिया प्लॅनिंग. स्कोप मध्ये फर्स्ट वन येतं इनटँजिबल्स. बरेचशा अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला मीडिया प्लॅनिंग करत असताना आपल्याला दिसत नाही. मग काय असेल तर बऱ्याच वेळा मीडियाचं यूज केल्यामुळे मार्केटमध्ये आपलं नाव कुठेतरी मोठवतं, थोडक्यात आपलं रेप्युटेशन वाढतं, गुडविल वाढतं, आणि ह्या रेप्युटेशन किंवा हे जे गुडविल आहे हे आपल्यासाठी इनटँजिबल असतं. मग अशा इनटँजिबल गोष्टींमुळे सुद्धा मीडिया प्लॅनिंगला स्कोप आहे. आणि ह्या इनटँजिबल गोष्टी करायच्या असतील, तुम्हाला तुमचं गुडविल बनवायचं मार्केटमध्ये, तुम्हाला जर तुमचं रेप्युटेशन वाढवायचं मार्केटमध्ये, तर त्याच्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे मीडिया प्लॅनिंग. देन सेकंड वन सिच्युएशन अनालायसिस. सिच्युएशन अनालायसिस मीन्स मीडिया प्लॅनिंग करत असताना बऱ्याच वेळा तुमच्या सिच्युएशन नुसार सुद्धा मीडिया प्लॅनिंग वरती इफेक्ट पडत असतो. सिच्युएशन मीन्स सपोज आता जसं की मी मीडिया प्लॅनिंग बराच सारा मोठा मीडिया प्लॅनिंग म्हणजे एक खूप चांगल्या पद्धतीने मीडिया प्लॅनिंग केलं आणि आता मी तो रन करणार आहे, पण एक्झॅक्ट त्याच टायमाला COVID-19 जसं की कोरोना मार्केटमध्ये कोरोना सारखा एक विषाणू आला आणि त्याने सगळीकडे सगळं मार्केट बंद केलं. आता मार्केट बंद केलंय पण त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट कुठे होतोय? सो त्याचा इम्पॅक्ट सगळ्याच ऑर्गनायझेशनला होतोय. मग मीडिया प्लॅनिंग मी करतोय, लोक माझी ऍडव्हर्टाइजमेंट बघतात सुद्धा घरी बसून, पण लोकांना मी माझं जे प्रोडक्ट आहे ते प्रोव्हाइड करू शकत नाही. सो त्यावेळेची सिच्युएशन बघून मग जर अशा वेळेस मीडिया प्लॅनिंग करताना जर एखाद्या आता ही झाली अचानकपणे आलेली एक संकट असल्यामुळे त्याच्यावरती नाही विचार करतायत, पण बऱ्याच वेळा आपल्याला माहिती असतं की आता सपोज पावसाचे दिवस आहेत, मी एक रेनकोट विकतोय, तर मी मार्केट ज्या सिच्युएशन कशी आहे, ज्या वेळेला पावसाचे दिवस आहेत त्यावेळेस मी त्या रेनकोटची ऍडव्हर्टाइजमेंट खूप मोठ्या प्रमाणात करणार. त्यानंतर मग रेनकोटची गरज लागते का? नाही. मग बऱ्याच वेळा मग थंडीमध्ये किंवा मग तुम्ही म्हणाल उन्हामध्ये, त्यावेळेस मी रेनकोटची ऍडव्हर्टाइजमेंट नाही करणार. सो माझी ऍडव्हर्टाइजमेंट किंवा माझा जो मीडिया आहे तो डिपेंड कशावरती आहे, त्या सिच्युएशनवरती डिपेंड आहे. देन येतं मार्केट स्ट्रॅटेजी. मार्केट स्ट्रॅटेजी म्हणजे मार्केटमध्ये लोक कशा पद्धतीने अट्रॅक्ट होतात, मार्केटमध्ये कोणती स्ट्रॅटेजी यूज केली पाहिजे. जसं की आता तुम्हाला बरीचशी मुलं गेम खेळतात, गेम खेळत असताना आता ह्या गेम खेळ म्हणजे खूप, आता तर ह्या कोरोनामुळे तर घरात बसलेल्या प्रत्येकाच्या मोबाईलला गेम चालू आहे. मग ह्या गेममध्ये मी ऍडव्हर्टाइजमेंट कशी करू शकतो? सो गेममध्ये आता प्रत्येक वेळेस जर सपोज मला एखादी लाईफ माझी कमी पडली तर मला जर एक्स्ट्राच लाईफ हवी असेल तर मला एक व्हिडिओ बघावा लागतो कंपल्सरी, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मग हा ज्यावेळेला व्हिडिओ आपण बघतो, हा व्हिडिओ बघतो म्हणजेच काय, तर
तो सुद्धा एक प्रकारचा मीडिया यूज केलेला आहे की त्या मीडियामुळे त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी होते. आता ही एक डिफरंट स्ट्रॅटेजी आहे की ज्याच्यामुळे मार्केटमध्ये त्या गोष्टीची ऍडव्हर्टाइजमेंट खूप जास्त चांगल्या पद्धतीने होते. आणि जर त्या मुलाला तो गेम कंटिन्यू खेळायचा आहे तर ती ऍडव्हर्टाइजमेंट कंपल्सरी बघणं भाग आहे. दुसरी एक गोष्ट, ज्यावेळेला क्रिकेटचे मॅच चालू असते टीव्हीला, सेम त्याच वेळेस तुम्हाला बूट सारख्या किंवा शूजच्या ऍडव्हर्टाइजमेंट खूप जास्त प्रमाणात प्ले केले जातात, किंवा ज्या यंग जनरेशनला लागणारे ऍडव्हर्टाइजमेंट आहेत ह्या खूप जास्त प्रमाणात यूज केले जातात. हे काय आहे तर ही एक मीडिया स्ट्रॅटेजी आहे. देन येतं तुमचं हाऊस वाईफ. बऱ्याच वेळा तुम्हाला घरात यूज करायला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्याची ऍडव्हर्टाइजमेंट ही तुमच्या 7 नंतरच संध्याकाळी चालू होते, कारण संध्याकाळी 7 नंतर रात्री 10 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत तुमच्या सिरियल्स चालू असतात, आणि सिरियल्स म्हणजे हाऊस वाईफला लागलेलं खूप मोठे व्यसन. ह्या हाऊस वाईफ बऱ्याच वेळा रात्रीवर म्हणजे त्याच्यावरून घरी बऱ्याच वेळा भांडणंही होतात त्यांची की ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे किंवा ह्याच्या सिरियल्स आहेत हे बघण्यासाठी त्या खूप ऍडिक्ट झालेल्या असतात. आणि ह्या ऍडिक्शनमुळे जर त्यावेळेस जर मी एखादी ऍडव्हर्टाइजमेंट हाऊस वाईफला लागणारी जी एखादी गोष्ट आहे ती त्यावेळेस जर मी प्ले केली, त्याची ऍडव्हर्टाइजमेंट त्यावेळेस केली, तर ती जास्त त्याचा इम्पॅक्ट जास्त पडणार आहे. सो ही एक झाली मार्केट स्ट्रॅटेजी, आणि याचमुळे मीडिया प्लॅनिंगला स्कोप आहे. देन क्वालिटी मीडिया ऑब्जेक्टिव्ह. आता जे मी म्हटलं मीडिया ऑब्जेक्टिव्ह कोणकोणत्या प्रकारचे आहेत, तर मीडिया ऑब्जेक्टिव्ह मध्ये दोन प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह येतात. एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने ठरवून दिलेले त्यांचे ऑब्जेक्टिव्ह, आणि दुसरे म्हणजे मीडिया जी मीडिया कंपनी आहे ती ज्या वेळेला तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट करते तर त्यांचे काही ऑब्जेक्टिव्ह. आणि हे दोन्ही ऑब्जेक्टिव्ह मिळून बनतात क्वालिटेटिव्ह मीडिया ऑब्जेक्टिव्ह. देन येतं कॉम्पिटेटिव्ह मीडिया स्पेंडिंग. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कॉम्पिटिशन प्रमाणे जे मार्केटमध्ये तुमचा कॉम्पिटेटर काय करतोय त्याच्यावरती डिपेंड असतं की तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की कॉम्पिटेटिव्ह मीडियासाठी सुद्धा त्यांनी सपोज 20 रुपये घातले मार्केटमध्ये जे ऍडव्हर्टाइजमेंटसाठी 20 रुपये यूज करतोय किंवा वेगवेगळे आयडियाज यूज करतोय स्पेंड करतोय, तर त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा काहीतरी नवीन ऍडव्हर्टाइजमेंट करणं गरजेचं आहे किंवा काहीतरी नवीन आयडियाज तिथे टाकणं गरजेचं आहे. आणि हे कधी साध्य होईल, जेव्हा मीडिया प्लॅनिंग असेल. देन मीडिया स्ट्रॅटेजी अँड मीडिया मिक्स. मीडिया मिक्स म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं मीडिया मिक्स म्हणजे काय, तर टाइप्स ऑफ मीडिया. टाइप्स ऑफ मीडिया इज कॉल्ड मीडिया मिक्स. मग मीडिया स्ट्रॅटेजी किंवा मीडिया मिक्स. मीडिया मिक्स आता जसं की तुम्हाला जर लोकल लेवलला ऍडव्हर्टाइजमेंट करायची, खेडपुरती ऍडव्हर्टाइजमेंट करायची, तर तुम्हाला ती टेलिव्हिजनच्या एखाद्या म्हणजे पूर्ण कंट्रीमध्ये चालणाऱ्या एखाद्या न्यूज चॅनलला किंवा एखाद्या टीव्ही चॅनलला देणं गरजेचं नाहीये, कारण तुम्हाला लोकल लेवल ऍडव्हर्टाइजमेंट. मग अशा वेळेस तुम्ही काय करणार, ते एक तर न्यूज पेपर थ्रू किंवा पॅम्पलेट थ्रू किंवा एखादा फ्लेक्स थ्रू, किंवा आता खेडमध्ये जसं आपल्या डिजिटल एक डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे त्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता, आणि त्याचा इम्पॅक्ट नक्कीच तुमच्या लोकल मार्केटवरती पडेल. सो तुमचं मार्केट किती मोठं आहे किंवा तुमचं बजेट किती आहे त्या पद्धतीने मीडिया मिक्स कोणता यूज करायचा हे सगळं तुमचं ठरतं मीडिया प्लॅनिंग मध्ये. देन येतं मीडिया मिक्स प्लॅन. मीडिया मिक्स प्लॅन मीन्स व्हॉट. आता मीडिया मिक्स म्हणजे काय पाहिलं आपण की टाइप्स ऑफ मीडिया. मीडिया मिक्स प्लॅन म्हणजे काय, तर टाइप्स ऑफ मीडिया ज्या वेळेला सिलेक्ट करताय त्याच्यानंतर येतं तुमचं व्हेइकल. व्हेइकल म्हणजे काय, तर व्हेइकलचा अर्थ आपल्या रेग्युलर याच्यामध्ये होतो की एखादं गाडी किंवा कार काही म्हणजे एखादं वाहन. सो ह्याच्यामध्ये मीडिया मिक्स मध्ये व्हेइकलचा मिनिंग काय होतो की तुमचा टाइम स्लॉट किंवा सपोज तुमचे एखादे सिरियल किंवा एखादा चॅनल. जसं की आता मी मीडिया मिक्स यूज केला न्यूज पेपर. सो व्हेइकल आता न्यूज पेपर हा झाला मीडिया मिक्स. मग त्याच्यामध्ये मी कोणतं व्हेइकल यूज करणार, व्हेइकल मीन्स मग त्याच्यामध्ये असणारे टाइप्स. मग न्यूज पेपर एकाच पद्धतीचा येतो का, आता आपल्याकडे बरेच सारे न्यूज पेपर अवेलेबल आहेत. रत्नागिरी टाइम्स आहे, तरुण भारत आहे, किंवा आणखी मुंबई चौफेर असे बरेच सारे न्यूज पेपर्स आहेत. टाइम्स ऑफ इंडिया आहे, असं बरेच सारे. मग यापैकी कोणताही एक न्यूज पेपर म्हणजे झालं ते त्या मीडिया मिक्स मधले एक व्हेइकल. किंवा आता तुम्ही एखाद्या टेलिव्हिजन मीडिया म्हटलं तर टेलिव्हिजन मध्ये तुमचे बरेच सारे चॅनल्स आहेत. झी टीव्ही आहे, झी मराठी आहे, स्टार प्रवाह आहे, असं कोणतंही. मग याच्यामधले एखादा पर्टिक्युलर चॅनल, त्या पर्टिक्युलर चॅनल मधले एखादी पर्टिक्युलर सिरियल किंवा एखादा पर्टिक्युलर टाइम स्लॉट, त्याला म्हटलं जातं तुमचं व्हेइकल. सो मीडिया मिक्स प्लॅन म्हणजे मीडिया मिक्स मध्ये सुद्धा तुम्ही जाऊन तुम्हाला
आतमध्ये त्याचे जे सब पार्ट्स आहेत त्याला वेहिकल म्हणतो, ते वेहिकल कोणते असले पाहिजेत हे त्याच्यात पाहिले जातात ते, आणि हे तुम्हाला सगळं करा कशात करता येतं ते मीडिया प्लॅनिंग मध्ये जाऊन तुम्ही हे प्लॅन करता. देन येतं तुमचं प्लॅन एक्झिक्युशन. आता तुम्ही एकदा प्लॅन तयार केलात की तुमचं मीडिया मिक्स सिलेक्ट झालं, व्हेकल सिलेक्ट केलं, मग आता हा जो तुमचा प्लॅन आहे हा एक्झिक्यूट कसा करायचा, हा रन कोणत्या पद्धतीने करायचा, कोणत्या टायमिंगला रन करायचा. आता मी एखादा छत्रीची ऍडव्हर्टाइजमेंट बनवलेली आहे, मी मीडियाकडे ते सोपवलेलं आहे, तर मीडियाला काय करायचं, माझं जास्तीत जास्त सेल करून द्यायचं मीडिया कंपनीला. मग ते लोक काय करतात, तर ती जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही जास्तीत जास्त किती कोणत्या वेळेस प्ले केल्याच्या नंतर त्याचा फायदा आपल्या क्लायंटला होणार आहे. मग आता ही ऍडव्हर्टाइजमेंटच जे आहे, छत्री आता असं आहे की ती उन्हातही लागते आणि पावसातही लागते, पण काय होतं की उन्हात ह्याचा फार कमी यूज होतो पण पावसात जास्त होतो. मग ह्याच्या ऍडव्हर्टाइजमेंटचा जो स्लॉट आहे हा आपल्याला पावसाळ्याच्या टायमामध्ये रेनी सीझनमध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला वापरावं लागेल, आणि उन्हामध्ये त्याचा तेवढाच. फक्त थंडीमध्ये तुम्ही त्याचा यूज केलात नाही केलात तरी फरक पडत नाही. सो त्या पद्धतीने तुम्ही बनवलेला प्लॅन कधी एक्झिक्यूट करायचा हे तुम्हाला मीडिया प्लॅनिंग मध्ये कळतं. देन येतं लास्ट वन, ऍडजस्ट मॉडेल. आता मी जसं म्हटलं की ऍडजस्ट मॉडेल म्हणजे जर सपोज असा अचानक आलेला क्रायसिस असेल, जसं की आता COVID-19 किंवा म्हणजेच आपला कोरोना, जसा हे मार्केटमध्ये कोरोना सारखा जो काही व्हायरस आला, असा एखादा व्हायरस आला, तर त्यावेळेस आता मला काहीतरी माझं तर इन्कम तेवढं होत नाहीये आणि मला आता काहीतरी ऍडजस्टमेंट. सो अशा वेळेस एक तुमचं एक्स्ट्राच एक प्लॅन म्हणजे प्लॅन बी जसं म्हणतो, तसं एक ऍडजस्ट मॉडेल तुमचं बाजूला असलं पाहिजे. आणि हे कधी होतं, ज्यावेळेला तुम्ही मीडिया प्लॅनिंग करत. देन येतं तुमचं मिनिंग, सॉरी एलिमेंट्स ऑफ मीडिया प्लॅनिंग एलिमेंट्स. मीडिया प्लॅनिंग एलिमेंट्स मध्ये फर्स्ट वन येतं मीडिया ऑब्जेक्टिव्ह. फर्स्ट वन येतं मीडिया ऑब्जेक्टिव्ह. मीडिया ऑब्जेक्टिव्ह काय असतात, तर मीडियाचा एक सगळ्यात महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. सो मीडिया ऑब्जेक्टिव्ह लाईक एनी अदर ऍस्पेक्ट्स ऑफ मॅनेजमेंट, अ मीडिया प्लॅन मस्ट बिगिन बाय सेटिंग गोल्स अँड दिस गोल्स मस्ट बी स्टार्ट स्टेटेड ऍज प्रेसियसली ऍज पॉसिबल. दिस हेल्प्स मेजरिंग इट्स इफेक्टिव्हनेस. मीडिया ऑब्जेक्टिव्स आर स्टेटेड इन टर्म्स ऑफ रीच, फ्रिक्वेन्सी, ग्रॉस रेटिंग पॉइंट अँड कंटिन्युटी. आता मी ह्याच्यात आपण पहिलं पाहूयात रीच. वॉट इज मीन बाय रीच? रीच यानी की किती लोकांपर्यंत तुमचा मेसेज पोहोचतो. सपोज आता मी जो आहे, मी माझा जो आता तुमची एक ऑनलाईन जो लेक्चर घेतोय, आता तुम्ही 5-6 जण सपोज जॉईंट असाल, किती आता 5-6 किंवा 7-8 लोक तुम्ही जॉईन आहात, त्या लोकांपर्यंत माझा मेसेज पोहोचला म्हणजे काय झालं की तुम्ही तुमच्यापर्यंत माझा मेसेज पोहोचला म्हणजे तुमच्यापर्यंत माझा मेसेज रीच झाला. आता मी सांगू शकतो की माझा मेसेज 6 जणांपर्यंत पोहोचला. पोहोचला याने की रीच झाला. सो रीच मीन्स किती जणांपर्यंत आपला मेसेज पोहोचतोय. देन येतं सेकंड वन फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, माझा मेसेज तुमच्याकडे पोहोचला. आता माझा फर्स्ट युनिट चालू आहे, फर्स्ट युनिटचा मेसेज माझा सगळ्या एवढा 5-6 जणांपर्यंत पोहोचला. आता नेक्स्ट टाइम ज्यावेळेला मी सेकंड युनिट चालू करेन, त्यावेळेस तुमच्यातल्या 5 जणांनी तो रिपीटली पाहिला, म्हणजे पुन्हा एकदा ते बघायला आले. मीन्स काय झालं की तुम्ही पुन्हा एकदा मला व्हिजिट दिली किंवा ती ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही पुन्हा एकदा प्ले केलीत. मग तुम्ही जर सेकंड टाइम प्ले केलीत तर त्याला मी काउंट करणार कशामध्ये, तर फ्रिक्वेन्सीमध्ये, की तुमची फ्रिक्वेन्सी झाली 2. सपोज तुम्ही 3 टाइम्स पाहिला तर तुमची फ्रिक्वेन्सी झाली 3. तुम्ही 4 टाइम्स पाहिला तुमची फ्रिक्वेन्सी झाली 5. मग तुम्ही किती वेळा ते प्ले करताय त्यालाच म्हटलं जातं फ्रिक्वेन्सी. देन ग्रॉस रेटिंग पॉइंट. आता ग्रॉस रेटिंग पॉइंट कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला यूज केला जातो. टोटल एक्सपोजर डिवायडेड बाय रीच, म्हणजे किती जणांनी तो पाहिला. टोटल एक्सपोजर किती जणांपर्यंत, म्हणजे माझा जो हा जो मेसेज आहे तुमच्यापैकी आता सगळ्यांजवळच पोहोचला होता की माझा आज मीटिंग आहे म्हणून,
म्हणजे एक्सप्लोज झाला सगळ्यांनी, त्यातल्या सपोज तुम्ही 25 लोकांनी तो मेसेज रीड केला की आज माझा लेक्चर आहे, त्याच्यानंतर त्याच्यातले फक्त 6 जण जॉईन झाले. ओके, मग जर तो ज्या 25 जणांपर्यंत पोहोचला आणि 6 जण ज्यांनी तो मेसेज वाचला, म्हणजे 6 जणांपर्यंत पोहोचला, सो 25/6 म्हणजे झालं माझं ग्रॉस रेटिंग पॉइंट. मधला रेटिंग काय असेल त्या पद्धतीने देन येतं तुमचं ग्रॉस रेटिंग पॉइंट, देन येतं कंटिन्युटी. देन आता हे झाले फ्रिक्वेन्सी म्हणजे तुमची कंटिन्युटी. जर माझा मेसेज तुम्हाला माझा जर लेक्चर तुम्हाला आवडतो, तुम्ही वारंवार तो बघताय, सो माझ्या मेसेज मध्ये किंवा तुमच्या माझे जे व्ह्युअर्स आहेत यांच्यामध्ये कंटिन्युटी दिसते. सो हे सगळे आहेत मीडिया ऑब्जेक्टिव्ह. कोणकोणते रीच मीडिया ऑब्जेक्टिव्ह मध्ये पाहिजे तर रीच, फ्रिक्वेन्सी, ग्रॉस रेटिंग पॉइंट अँड लास्ट वन आहे कंटिन्युटी. देन येतं टार्गेट मार्केट डेफिनेशन. डिफाइनिंग अ टार्गेट मार्केट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ मीडिया प्लॅनिंग. द मीडिया प्लॅनर प्रायमरीली अटेम्प्ट्स टू मॅच द टार्गेट मार्केट विथ द मीडिया. द प्रिन्सिपल अंडरलाइनिंग द इफिशियंट यूज ऑफ ॲडव्हर्टायझिंग टाइम अँड स्पेस इज मॅचिंग मार्केट अँड मीडिया. दॅट इज द मीडिया प्लॅनर ट्राईज टू इन्व्हेस्ट in those media vehicles that reach the product's target market. This ensure that there is a minimum wastage of time, efforts and money. म्हणजेच काय, तर मी तुम्हाला म्हटलं माझा टार्गेटेड आता ऑडियन्स कोण आहे. माझं सपोज मी आता तुमचा हा लेक्चर घेतोय, आणि माझा टार्गेटेड ऑडियन्स आहे कोण, तर TYBMS आहे. सो TYBMS ला मी ज्या वेळेला लेक्चर घेत असेल त्यावेळेस मला आता TYBMS ला माझा ऍडव्हर्टाइजमेंट करायचं. आता मला माहिती आहे TYBMS मधली मुलं जास्तीत जास्त गेम खेळतात, ते पण कधी सपोज सकाळी 10:00 10 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 7 का या वेळेत, किंवा रात्री असेल 10 ते 11. सो मी त्यावेळेसच माझे जे लेक्चर्स आहेत त्याचे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये मध्ये टाकत राहणार, जेणेकरून त्या लोकांना त्यावेळेस ती. मी असं का करतोय ते याच्यामुळे माझा टाइम वेस्ट वाचतोय, कारण मला माहितीये दुपारच्या टायमात तुम्ही सगळे लोक झोपलेले असणार, त्यावेळेस मी जर ऍडव्हर्टाइजमेंट टाकली तर तुमच्यातलं कोणी सिंग करणार, सो माझा टाइम वेस्ट झाला, माझा त्यासाठी लागणारा जो खर्च होता तो वेस्ट झाला. सो हे सगळं मला अवॉइड करायचं आहे, म्हणून मी काय करतोय तर हे जे आहे तुमचं टाइम स्लॉट जो आहे त्या पद्धतीने मी माझे ऍडव्हर्टाइजमेंट करतोय. देन येतं तुमचं रोल ऑफ मीडिया इन बिझनेस. बिझनेस मध्ये मीडियाचा रोल काय, डिफाइन द मार्केटिंग प्रॉब्लेम्स. आता काय होतं की मार्केटिंग करताना बऱ्याच वेळा आपलं पहिलं, पूर्वी आपलं ट्रेडिशनल मार्केटिंग कसं असायचं, तर ट्रेडिशनल मार्केटिंगला तुम्हाला घरापर्यंत जावं लागायचं किंवा फेस टू फेस कम्युनिकेट करावं लागायचं. त्यावेळेस तुम्ही तुमचे जे काही तुमच्या प्रोडक्ट विषयी माहिती आहे ती तुम्ही कस्टमर्सला तुमच्या क्लायंटला देत होतं. त्यामुळे काय होतं की मार्केटमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करायला लागायचे. आणि आता काय झालं, मीडियामुळे हे प्रॉब्लेम तुम्हाला घरोघरी जायची गरज पडत नाही, तुम्ही मीडियाचा मीडिया मिक्स यूज करून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. देन येतं ट्रान्सलेटिंग द मार्केटिंग रिक्वायरमेंट इन टू अटेनेबल मीडिया ऑब्जेक्टिव. याच्यामध्ये तुमचं कसं होतं, आता मीडियाचा यूज केल्यामुळे तुमचे जे मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह आहेत ते सुद्धा तुम्ही सॅटिस्फाय करू शकता. देन डिफाइनिंग अ मीडिया सोल्युशन बाय फॉर्म्युलेटिंग मीडिया स्ट्रॅटेजीज. आता मीडिया सोल्युशन जे आहेत त्या तुम्ही कशा सॉल्व्ह करू शकता किंवा मीडिया सोल्युशन कसे फाइंड आउट करू शकता, तर त्यासाठी तुम्हाला मीडिया स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट करावे लागतात. लाईक मीडिया प्लॅनिंग, मी जसं सांगितलं की मीडिया प्लॅनिंग मध्ये तुम्हाला मीडिया स्ट्रॅटेजी डिसाईड करावी लागते. देन येतं मीडिया प्लॅनिंग प्रोसेस. मीडिया प्लॅनिंग प्रोसेस मध्ये फर्स्ट वन आहे डिसाइडिंग द टार्गेट मार्केट. आता मीडिया प्लॅनिंग प्रोसेस कसं चालतं बघा, कशी प्रोसेस असते मीडिया प्लॅनिंग करायची. फर्स्ट वन डिसाइड द टार्गेट मार्केट. तुम्हाला टार्गेट मार्केट पहिले डिसाइड करावं लागते, किंवा टार्गेट ऑडियन्स जसं की स्टुडंट्स, हाऊस वाईफ किंवा प्रोफेसर, जो काय तुमचा टार्गेट ऑडियन्स आहे किंवा टार्गेट मार्केट आहे ते डिसाइड करा. देन डिसाइडिंग ऑन मीडिया ऑब्जेक्टिव. त्यानंतर तुमचे ऑब्जेक्टिव काय आहेत मीडियाचे, जसं की सेल्स प्रॉफिट ओरिएंटेड आहेत किंवा सेल्स ओरिएंटेड आहेत, कसे जो तुमचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते डिसाइड करा. देन चुझिंग मीडिया टाईप. मीडिया टाईप म्हणजे मीडिया मिक्स तुमचा चूज करा. ते झाल्याच्या नंतर सिलेक्टिंग स्पेसिफिक मीडिया व्हेकल. आता मी म्हटलं की मीडिया मिक्स एकदा यूज तुमचा चूज केलात तुम्ही, की त्याच्यामधला कोणता व्हेकल यूज करायचा आहे ते ठरवणार.
देन अलोकेशन ऑफ फंड मग त्याच्यासाठी तुमचं बजेट किती आहे आणि लास्ट वन मीडिया शेड्यूल देन देन येतं मीडिया शेड्युलिंग आणि मग हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचा मीडिया शेड्यूल करणार. सो ह्या सगळ्या आहेत प्रोसेस मीडिया प्लॅनिंग प्रोसेस. देन येतं त्याच्यानंतर आहे इम्पॅक्ट ऑफ मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ मीडिया प्लॅनिंग. आता मीडिया प्लॅनिंग वर इम्पॅक्ट ऑफ मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह मीडिया वेल प्लॅनिंग मीडिया प्लॅनिंग वरती मार्केटिंग ऑब्जेक्टिव्हचा इम्पॅक्ट कसा होतो. सो इथे त्यांनी डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे की एक्झॅक्ट काय याच्यामध्ये असतं. सो फर्स्ट सेट युअर ओव्हरऑल मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह देन मेक सेपरेट ऍडव्हर्टायझिंग ऑब्जेक्टिव्ह देन फायनली सेट युअर मीडिया ऑब्जेक्टिव्ह. काय म्हटलंय, फर्स्ट सेट युअर ओव्हरऑल मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह, तुमचे ओव्हरऑल मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते सेट करा. देन मेक सेपरेट ऍडव्हर्टायझिंग ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर सेपरेट ऍडव्हर्टाइजमेंट ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते सेट करा. अँड देन फायनली सेट युअर मीडिया ऑब्जेक्टिव्ह, आणि तुम्हाला मीडिया करून काय अपेक्षित आहे, मीडिया ऑब्जेक्टिव्ह काय ते सेट करा. आता सो फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह अँड गोल्स. सो तुम्ही काय केलं, पहिलं तुमचे ऑब्जेक्टिव्ह आणि गोल्स काय आहेत मीडियाचे ते तुम्ही सिलेक्ट केलं. देन सेकंडली हाऊ ऑब्जेक्टिव्ह आर लाईक रोड मॅप. आता ऑब्जेक्टिव्ह तुमचं काय करतात, एका रोड मॅप सारखे तुमचं काम करतात. जसं की आता तुम्हाला इथून मुंबईत जायचंय तर त्यासाठी तुम्ही आधीच काय करणार की तुमचं शेड्यूल ठरवणार, ट्रेनने बाय ट्रेन जाणार आहात, बाय कार जाणार आहात किंवा बाय बस जाणार आहात. त्या पद्धतीने झालं मग तुम्हाला जाण्यासाठी किती तुमचं महत्वाचं काम आहे का, तुम्हाला जर लवकर पोहोचायचं असेल तर तुम्ही लवकर जाणारे व्हेकल युज करणार, तुम्हाला स्लो जायचं असेल. सो त्यामध्ये मग तुम्हाला थांबायचं कुठे कुठे आहे, त्याच्यानंतर तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे प्रवासामध्ये, तुमचं तिथे गेल्याच्यानंतर काम किती आहे. सो हे जे रोड मॅप जसं आपण एखादा फॉलो करतो त्या पद्धतीने तुमचे ऑब्जेक्टिव्ह काम करतात. सो तुम्हाला तुमच्या गोल पर्यंत पोहोचवण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह एका रोड मॅपचं काम करत असतात. तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी तुमचे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचे आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला ज्या कमी वेळेत वेळ किती आहे तुमच्या ऑब्जेक्टिव्ह तुमचे सॅटिस्फाय करण्यासाठी, हे सगळं तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह दाखवत असतात. अँड थर्ड युअर ऍक्टिव्स, हाऊ यू रन युअर प्लॅन. फर्स्ट वन तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट केलेत, सेकंड वन तुम्ही त्याला रन कसं करायचं ते पाहिलं, त्याचे ऑब्जेक्टिव्ह तुमचे मॅप तयार करून घेतलात, प्लॅनिंग बनवलं, आणि थर्ड आहे आता तुम्हाला ते रन कसे करायचे. सो तुम्ही रन करत असताना अचानक जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय कराल, या सगळ्याच तुमच्याकडे प्रॉपर शेड्यूल तयार करणं. सो यालाच म्हटलं जातं इम्पॅक्ट ऑफ मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह ऑन मीडिया प्लॅनिंग. देन येतं फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग मीडिया प्लॅनिंग डिसिजन. मीडिया प्लॅनिंग करत असताना कोणकोणते फॅक्टर्स त्याच्यावरती इन्फ्लुएन्स कोणकोणते इम्पॅक्ट करतात. सो त्याच्यातले आहे स्टेज इन द प्रोडक्ट लाईफ सायकल. स्टेज इन द प्रोडक्ट लाईफ सायकल म्हणजे तुमची ऍडव्हर्टाइजमेंट किती काळासाठी तुम्ही चालवणार आहात. तुम्ही फक्त आठवड्याभरासाठी ऍडव्हर्टाइजमेंट करणार आहात, वर्षभरासाठी करणार, दोन वर्षासाठी, सो त्याची लाईफ सायकल किती आहे. देन ब्रेड्थ ऑफ द टार्गेट मार्केट. टार्गेट मार्केट तुमचं केवढं आहे, किती मोठं आहे, ते सुद्धा त्या मीडिया प्लॅनिंगच्या डिसिजनवरती इम्पॅक्ट करत. देन रिपर्चेस सायकल, तुमची रिपर्चेस सायकल कशी, म्हणजे याच्या आधी तुम्ही त्याची ऍडव्हर्टाइजमेंट केली होती का, त्यावेळेस त्याचा सेल किती झाला होता, आता पुन्हा तुम्हाला ते त्याची ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही रिपीटली करताय का, तुम्हाला पुन्हा एकदा विकायचं आहे का, या सगळ्याचं तुम्हाला डिसिजन, ह्या सगळ्याचं प्लॅनिंग करताना हे सगळ्यावरती डिसिजन घेणं गरजेचं असतं मीडिया प्लॅनरला. देन मॅसेज क्रिएटिव्हिटी, त्या मॅसेज कसा असला पाहिजे, आयडिया तुमची किती इफेक्टिव्ह असली पाहिजे. देन मार्केटचा टर्नओव्हर किती असला पाहिजे, प्रोडक्ट डिफरेन्सिएशन किती असलं पाहिजे, कॉम्पिटेटर्स ऍक्टिव्हिटीज, कॉम्पिटेटर काय करतोय त्या टायमाला, तुमचे प्लॅनिंग चालू, कॉम्पिटेटरची ऍडव्हर्टाइजमेंट कशी असते, हे सगळ्याचा अभ्यास तुमचा केला जातो, त्याच्यानंतरच तुमचं मीडिया प्लॅनिंग डिसिजन घेतले जातात. देन रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ मीडिया इन कन्झ्युमर बेइंग डिसिजन. आता मीडियाचा इम्पॅक्ट कसा होतो एखादा कन्झ्युमर ज्या वेळेला ते एखादा प्रोडक्ट खरेदी करायला जातो. सो फर्स्ट वन, अंडरस्टँडिंग द नीड्स ऑफ द कन्झ्युमर इज रिअली इम्पॉर्टंट वेन इट कम्स टू क्रिएटिंग द राईट ऍडव्हर्टाइजमेंट फॉर द राईट ऑडियन्स. सो तुमचा जो तुम्ही जो मेसेज देत आहे तो ऑडियन्स राईट आहे का, आणि जर ऑडियन्स राईट असेल तर तुम्ही दिलेला मेसेज त्याच्यासाठी राईट आहे का, हे गरजेचं असतं. आणि त्यानुसार मग तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंटला किंवा तुमच्या मीडियाला रिस्पॉन्स मिळणार की नाही ते ठरतं. देन आयडेंटिफाय युअर टार्गेट ऑडियन्स. देन तुम्हाला टार्गेट ऑडियन्स आयडेंटिफाय करता आला पाहिजे की कोण तुमचा टार्गेट ऑडियन्स आहे.
then it is really essential to show that what the consumer likes. Consumer like exact तुमच्या product कडून काय पाहिजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे, आणि त्या पद्धतीनेच तुमची ॲडव्हर्टाइजमेंट किंवा तुमचा मेसेज असला पाहिजे. देन रोल आउट मीडिया प्लॅनर. मीडिया प्लॅनरचा रोल काय असतं? कोऑर्डिनेशन. फर्स्ट वन क्लायंट आणि मीडिया कंपनीमध्ये कोऑर्डिनेशन, देन डिसिजन मेकिंग. डिसिजन घेण्याचं काम मीडिया प्लॅनर करतो. रिसर्च अनालिसिस, रिसर्च करण्याचं, मार्केट रिसर्च करण्याचं काम सुद्धा मीडिया प्लॅनरचं असतं. मॅनेजिंग क्लायंट रिलेशनशिप, क्लायंट सोबत रिलेशन मेंटेन करण्याचं काम मीडिया प्लॅनरचं असतं. देन इव्हॅल्युएटेड कंपेन, तुमचा जो प्लॅन आहे तो इव्हॅल्युएट करण्याचं काम सुद्धा त्या मीडिया प्लॅनरचं असतं. आणि बजेट अलोकेशन, बजेट सुद्धा अलोकेट तुम्हाला मीडिया प्लॅनरच करून देतो. थँक्यू.